असो आता त्या स्कुला चाल झालेलं भजन एक सामाजिक रूप देऊ का अशी मनात आश उत्पन्न झाली आणि मागील कसं झालंय ते आता मी पळूया. हॅलो अमृताहुनी गोड देवा वा श्रीमाम आईचे भजन गर झालंय आम्ही आईल जेना लागी एक 25 रुपये भजन सेवा म्हणून घेतला कशी 25 रुपये मात्र तशी म्हणाले जात तितली चढ लोक सेवे दूट घेव्या म्हणून उद्देश पळया पंच बट एक समान बोल नाही कळलं नाही कोण आता कशा दूट दिवचे आम्ही दिवे तर अशी लोकाला आहे आम्ही 10 वाटेंच्यावर घेऊयात म्हणजे 250 रुपये शाश्वत सेवा नावन करायत कशी घाबरात पाठ नसेल रेल कोणाचा कळले आम्ही कोणाला हे पैसे घ्यायचे कोणा नावावर घ्यायचे ते एक हॉट प्रॉब्लेम आहे. आता कशी समूल दुड्ड घेतला रिसीट देऊ का लॅक देवर का त्याच्या खातीर आमच्या समाज रजिस्टर जाऊचे रजिस्ट्रेशन हा विचार चांग अस हाजे पुढे आमका पुरा सुलभ जाता आणि हे दुडवेरी आमका टॅक्स ही लागना बरोबर त्याच खातीर हा फुडली वारा गुरुबट मामा सांगितलं ते रजिस्ट्रेशन कशी करची नेमकं आईल चांग झालं आईल चांग झालं कस काय त्या समाज रजिस्टर करची त्या नेमकून आयले की एक कानान ऐकलो दुसरी कानान सोडल्या तू चेडा तोंडान सोड ना करा हाँ या रजिस्ट्रेशन कामा खातीर म्हणून आता सेवा मंडळा वचून आयलं मात्र त्यांनी मला रजिस्ट्रेशन करच्या खातीर कस कसं जाऊ का म्हणून सांगलाय त्यांनी आम सांगलाय की एक आमगेले एक कॉन्स्टिट्युशन जाऊ का स्वतःला आणि एक प्रमोटर लिस्ट जाऊ का त्याचे फॉर्मॅट घेऊन आयला हा या पळा हा कॉन्स्टिट्युशनचं ड्राफ्ट करता हूं लायक झालंय 50 मेंबर आमगेले जातलेची समाजात आम्ही कसं नाव दवरे समाज गोरेगाव दवरे की दुसरं कसं लिहायची ना समाज गोरेगाव म्हणून नाव कशी दवरत आम्ही आमका वालकेश्वर चुकून बोरवली ताय कितकी लोकांनी सहाय करत म्हणा तशी असताना खाली जीएसबी समाज गोरेगाव म्हणून नाव कशी दवरचं आम्ही जीएसबी समाज वेस्टर्न समाज म्हणून नाव दवर्या कशी कसलं एक वरची फूड आहे तिन्ही स्वाम्यांक विनंती पत्र घालून आम्ही तंगेल आशीर्वाद घेऊया शाबास कशी उलेलो तरी आम्ही ह्या वर्ष भीतर आमगेल समाज रजिस्टर कोण सोड्या तरी बोला लक्ष्मी रमणा बादरायणा गोविंदा गोविंदा अशी कोर नो सन्मित्र स्कूलान तू भजन केलेल वर्ष भितरीची आमगेल समाजाचे रजिस्ट्रेशन झालंय हाजे निमित्त समाजा एक नाव मात्र नाही जाल्यार आमगेली एक आयडेंटिटी मेळ्ळी तशींची वाळकेश्वर मठा सप्ताक आणि स्वाम्याल चातुर्मासाक वच्चाक एक संधी मेळ्ळी हे एक असाध्य कामान तू श्री एम एस पै माम ए जी कामत माम गोविंद भट माम के आर शानबाग माम के पी कामत माम गुरु भट माम आर ए पै माम अच्युत भंडारकर माम हांगेल पुरा जाणाले एक होड वांट आशिल्लो लायन्स शेअर म्हणता नवे तशी ताजी फलस्वरूप आमगेल समाजाचे पुरा काम एकदम नियमानुसार सुरळीत चाल झाले आणि ताजे ऑडिटिंग तेन दाखवून आज ताय एम जी पै माम करता असती कसलेय अपेक्षा नाशी हे काम त्यांनी प्युअरली ऑन ऑनररी बेसिस करता असती इतली उमेदी आणि समाजा वयर प्रीती दवरणू हे कार्य केल्याबद्दल आम्ही सकळाले चिरऋणी जाऊन असती